निपाणी येथे सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हॅबिट जिमचे उद्घाटन. युवा पिढी बरोबर सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ चित्रपट क्षेत्रामध्ये आरोग्य महत्वाचे आहे असे नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्याचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपले नाव लौकिक करण्यासाठी व्यक्तीचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे असे मत माध्यमांशी बोलताना मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले. त्या निपाणी येथील जुना पीबी रोड येथे सुरू होत असलेल्या हॅबिट जिमचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी अभिनेत्री कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून हॅबिट जिमचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिनेत्री कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाल्या, संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये कोणती व्यक्ती आपले व्यक्तिमत्व उठावदार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव लौकिक करण्यासाठी चांगले आरोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यक्तीची श्रीमंती ही तिच्या उत्तम आरोग्यावर अवलंबून असते. व्यक्तीचे चांगले आरोग्य चांगले स्वस्थ हीच खरी श्रीमंती असल्याचे सांगितले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे मला व्यायामाची प्रचंड आवड आहे. वर्षभर आपण सगळ्यांनी घरात योगा आणि इतर सगळ्या गोष्टी केल्या, पण आता फायनली जिम्स ओपन झाल्या आहेत. जिममध्ये येऊन उत्तम ट्रेनर्स, खरं तर आपण काय व्यायाम करतो आहोत, कुठल्या पार्टचा व्यायाम करतोय, किती रेपिटेशन्स केले पाहिजे, किती वजन उचललं पाहिजे, कसं उचललं पाहिजे, हे सगळं एक्सपर्ट लोकांकडनं जेव्हा आपल्याला कळतं शिकायला मिळतं तेव्हा खरा त्याचा फायदा होतो, उपयोग होतो. त्यामुळे यांची मोठी टीम आहे एक्सपर्ट ट्रेनर्सची, जिथे डायट असतील किंवा फिटनेस असतील याच्याशी संबंधित सगळ्याच गोष्टी उत्तम पद्धतीने तुमच्याकडनं करून घेतल्या जातील. सो कुंदन, तुमच्या संपूर्ण टीमसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. अगदी 22 वर्षात त्यांनी इतकं मोठं बिझनेस ओपन केलं आहे. आता लवकर एक मराठी पिक्चर प्रोड्यूस करा. म्हणजे म्हणता येईल की निपाणी शहरात चित्रपट निर्माते आले आहेत आणि मराठी चित्रपट निर्माण तिकडे कुठे बघता की तुमच्याबद्दल बोलते आणि त्याच्यामध्ये मी काम करायला हो म्हणते आधी. तर आपण चित्रपटाच्या शूटिंगसाठी पुन्हा निपाणीमध्ये भेटू. पण कौतुक वाटतं तुमच्यासारखे तरुण लोक जेव्हा व्यवसायात शिरतात आणि उत्तम काम करायची एक ऊर्जा घेऊन येतात. तुमच्या संपूर्ण या कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चित्रपटगृह आत्ता तरी 50% ओपन झालेले आहेत, पण जेव्हा 100% कॅपॅसिटीने पूर्ण ओपन होतील तेव्हा तुम्ही सगळ्या जणांनी इतकीच गर्दी करा. अर्थात स्वतःची काळजी घेऊन मास्क कोणीही लावलेलं दिसत नाही आहे मला. निपाणीत काय कोरोना आला नव्हता का? तो पळवून लावला तुम्ही, अरे बाबा तसं काय पळवला आम्हाला सांगा. म्हणजे तुम्ही गेला त्याच्यासाठी हे बाई आहे. एकदा जेमते लोकांनी मास्क लावलेले दिसतात मला, हरकत नाही. काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःच्या शहरातील गावातील माणसांची सुद्धा. आणि होपफुली जेव्हा पुन्हा जसं मी म्हटलं की 100% कॅपॅसिटीने थिएटर्स ओपन होतील तेव्हा मराठी पिक्चर नवीन पिक्चर रिलीज होतील. माझाच चित्रपट रिलीजसाठी तयार आहे तुम्हा सगळ्यांना भेटण्याची, कारण गेला वर्षभर आपण फक्त सोशल मीडियावरच एकमेकांना भेटतोय. व्हर्च्युअली कार्यक्रम सुरू आहेत, पण असं वैयक्तिक रूपाने येऊन एखाद्या इतक्या मोठ्या सोहळ्याचा भाग मी या वर्षात पहिलाच कार्यक्रम आहे. पण 2020 झालेल्या सगळ्या लॉकडाऊन नंतर हा असा इतका मोठा भव्य दिव्य सोहळा होतोय. खरं तर वाटलं नव्हतं की पुन्हा असे कार्यक्रम इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहू, पण आज इतक्या मोठ्या पॅन्डेमिक वर मात करून आपण सर्व जण इथे उपस्थित झालात. पाऊस असूनही इतक्या मोठ्या संख्येने थांबल्यात याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या टाळ्या तुमच्यासाठी, कारण रसिक प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि आज या निमित्ताने इथे येण्याची मला
आपल्याला संधी मिळाली आहे. खूप 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 मनापासून आनंद होतोय. आणि चांगली गोष्ट ही की आपण गेल्या वर्षभरात काही शिकलो असो तर ते व्यायाम आणि आरोग्य आणि स्वास्थ्य संबंधित सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यांना लक्षात आलंय की विश्वात जगभरात या सगळ्या पॅन्डेमिक नंतर कोण सर्वाईव्ह होऊ शकतं, तर ज्यांचं आरोग्य उत्तम आहे, ज्यांचं स्वास्थ्य उत्तम आहे. आणि अशाच सगळ्या आपण सगळ्यांनी मिळून इथून पुढे देखील आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यायची आहे. म्हणून निपाणीकरांसाठी खास करून हॅबिट फिटनेस या अतिशय भव्य दिव्य मोठ्या व्यायाम शाळेचं आज उद्घाटन झालंय. आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया संपूर्ण कुंदन पाटील परिवार आणि त्यांच्या पूर्ण टीमचं. कारण इतकी मोठी व्यायामशाळा खरं तर मुंबई पुणे शहरांमध्ये जशा मी व्यायामशाळांमध्ये जातो जिम्समध्ये जातो तशी ही वर्ल्ड क्लास जिम आहे. जिथे सगळे इक्विपमेंट्स वर्ल्ड क्लास आहेत. 3 वेगवेगळे फ्लोअर्स आहेत. वेट ट्रेनिंग असू देत, कार्डिओ असू देत किंवा क्रॉसफिट असू देत. आताच्या फिटनेस विषयाचे युवा पिढीचा वाढता कला आहे. युवा पिढी नाही, सगळ्यांनीच आपल्या स्वास्थ्याकडे फिटनेसकडे लक्ष द्यायची गरज आहे. हे साधारणपणे 2020 या वर्षात आपण सगळ्यांनी घरात बसून शिकलेलो आहोत. हा काळ 6-7 महिन्यांचा जो काही पूर्ण लॉकडाऊनचा होता तेव्हा सगळ्यांनी घरातच व्यायाम करायला सुरुवात केली होती. अगदीच लहान तरुण मुलांपासनं ते 60 त्याच्या पुढच्या लोकांनी सुद्धा. सो मी सुद्धा पॅन्डेमिकमध्ये खूप घरातला व्यायाम केला, पण आता घरातून बाहेर पडून पुन्हा एकदा जिममध्ये येण्याची वेळ आलेली आहे. मी खूपच वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करते आणि मला असं वाटतं की दिवसातून 1 व्यायाम केला नाही तर माझा दिवस सुरू होत नाही किंवा संपत नाही. सो अशा फिटनेस फ्रीक लोकांना मला असं वाटतं की जिम आत्ता परत सुरू झाले आहेत. सगळ्या काळजी घेऊन सॅनिटायझेशन असेल किंवा मला तसं वाटतं मास्क लावून व्यायाम करायचा की नाही याच्यावर जगात सगळीकडेच एक चर्चा किंवा वाद आहे. पण सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सोशल डिस्टन्सिंग पाळून सॅनिटायझेशन करून सुद्धा जिम सुरू झाल्या आहेत भारतात सगळीकडेच. आणि इथे नव्याने निपाणी शहरात इतक्या मोठ्या जिमचं आज अनावरण होत आहे याचा मला खूप आनंद आहे. कुंदन आणि संपूर्ण टीमला, संपूर्ण परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हॅबिट फिटनेस, प्रत्येकाने फिटनेसची हॅबिट करून घ्या हे नावातच आहे हॅबिट फिटनेसच्या. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की लॉकडाऊन असो किंवा नसो तुमच्या आरोग्याची स्वास्थ्याची काळजी घेणं मस्ट आहे, गरजेचं आहे. मॅडम वजनदार आता डान्सिंग क्वीन संदर्भात कार्यक्रम काय सांगायचं? वजनदार डान्सिंग क्वीनचा हा जो कार्यक्रम सीझन पार पडला तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम होता. कारण जगात पहिल्यांदाच वजनदार म्हणजे साईज लार्ज असलेल्या मुलींसाठी खास करून हा डान्सचा मंच होता. मला असं वाटतं की तुम्ही व्यायाम करत असाल किंवा नसाल किंवा तुम्हाला काहीतरी स्वास्थ्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील म्हणून तुमचं वजन अशा पॉईंटला वाढतं की ते कमी होत नाही. अनेक मुलींमध्ये तर खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात, थायरॉईड्सपासून PCODसपासून अनेक. पण जर तुमचं जे काही वजन आहे ते तुमच्या कंट्रोलमध्ये नसलं तर तुमची स्वप्न पण तुमच्या कंट्रोलमध्ये असू शकत नाही. असं जे काही वाक्य होतं ते पूर्णपणे खोडून टाकलं आहे या शोनी, या कार्यक्रमाने. त्यामुळे वजनाने जास्त असलेल्या मुलींना देखील आपली स्वप्न पूर्ण करता येतील हे या मंचाने सिद्ध केलं. आणि अशा अनेक मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या ज्यांना वाटत होतं की वजनामुळे किंवा इतर न्यूनगंडामुळे त्यांना अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येता येणार नाही, तर या मंचाने त्यांना संधी दिली. मॅडम आता जे युवा पिढी फिटनेसच्या माध्यमातून अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा, त्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, फिटनेस हे गरजेचंच आहे. आणि फिटनेस म्हणजे तुम्ही बारीक असणारी फिटनेस नाही आहे, फिटनेसची व्याख्या वेगळी असते. तुम्ही शरीराने आणि मानसिक दृष्टीने जर फिट असाल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करू शकता. आणि कुठल्याही क्षेत्रात जर काम करायचं असेल तर फिटनेस हे तितकंच गरजेचं आहे, नॉट जस्ट एंटरटेनमेंट. आजच्या युवा पिढीसाठी तुम्ही काही संदेश द्याल म्हणजे निपाणीत आलाय म्हणून निपाणीच्या युवकांना? शॉर्टकट्स नाही आहे कुठल्याच गोष्टींना. फिटनेस जरी मिळवायचा असेल तर ते कन्सिस्टंटली करायला लागतं, रोज व्यायाम करायला लागतो, महिने वर्ष. तुम्ही जर काही छोटे चॅलेंजेस घेतले आणि तुम्हाला असं वाटलं की आता काय 45 आपण बारीक होऊ आणि 6-pack ॲब्स वगैरे येतील तर असं काही नसतं. ही लाईफस्टाईल असली पाहिजे, एका चॅलेंज पुरतं नसलं पाहिजे, त्यामुळे शॉर्टकटच्या मागे लागू नका. ओके, थँक्यू. यावेळी या कार्यक्रमास मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, कुंदन पाटील, चंदू अण्णा कोठीवाले, MP पाटील, पप्पू अण्णा पाटील, अविनाश पाटील, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.